समागम कुठले असेल ते कळव सर काय रे मला असं वाटतं की उद्धवजींनी एकतर माझं भाषण ऐकलं नाही नाहीतर त्यांना माझं भाषण समजलं नाही. मी एवढंच सांगितलं की बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मुंबईचं हे त्यांच्या लोकांनी चूरचूर केलं, ते पायदळी तुडवलं, ते केवळ भ्रष्टाचारामध्ये राहिले आणि ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर नीट ऐकलं असतं तर अशा प्रकारची रिॲक्शनच त्यांनी दिली नसती. या ठिकाणी मुंबईमध्ये माननीय मोदीजींवर विश्वास ठेवून मागच्या काळामध्ये शिवसेनेच्या लोकांनाही लोकांनी निवडून दिलं आहे, मोदीजींचे फोटो लावून तुम्ही निवडून आला, कशाला विसरता. आणि अनेक ठिकाणी तर अनेक वेळा यांचे लोक माननीय बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा मोदीजींचा फोटो मोठा लावत होते. मला असं वाटतं की ठीक आहे, आता ते काय म्हणाले असतील जनताच याचं उत्तर दे. जरूर स्वागत आहे. मुझे नहीं पता ऐसी कोई रिपोर्ट, ये अगर आई होगी तो गलत रिपोर्ट.